तर संभाजीनगरमधल्या लोकसभा संदर्भात किंवा इथली गणितं कशी बदलतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा गेली अनेक वर्ष छत्रपती संभाजीनगरमधली निवडणूक ही खान की बाण या मुद्द्यावरती लढवली जाते जर इम्तियाज जलील तिथून लढले नाहीत जे विद्यमान आमदार आहेत तर या लोकसभेच्या मतदारसंघाची गणितं कशी बदलू शकतात नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील आपला सेप मतदारसंघ सोडून मुंबईमध्ये लढण्यासाठी का जात आहेत तर इम्तियाज जलील यांना इथे निवडून येण्याची खात्री नाही आहे का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की गतनिवडणुकीमध्ये मतांच्या विभागणीमध्ये त्यांना खासदारकीची लॉटरी लागली होती यावेळेस तसं हो होणार नाही असं त्यांना वाटतं आहे का मात्र सध्याचं देखील चित्र त्यापेक्षा वेगळं खरं तर नाही दोनही शिवसेनांची विभागणी झालेली आहे आणि त्यामुळे एकमेकांच्या विरोधात ते निश्चित उभा राहतील दोन शिवसेना नाही तर शिवसेना भाजपा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मताचं ध्रुवीकरणाचा फायदा निश्चित त्यांना होऊ शकतो असं असताना ते मुंबईमध्ये का जात आहेत हे पाहणं महत्वाचं आहे कारण प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांचा ब्रॉड व्ह्यू या ठिकाणी आहे का की आणखीन एक खासदार वाढवता येईल त्यामुळे ते अशा पद्धतीचं मुंबईत लढण्याचं विचार करत आहेत मात्र हे आश्चर्यकारक बाब आहे की इम्तियाज जलील आपला मतदार सेप मतदारसंघ सोडून मुंबईमध्ये खास करून दक्षिण मुंबईमध्ये ते लढू शकतात अशा प्रकारची माहिती एबीपी माझाला आहे खरं तर मुंबईमध्ये सहा मतदारसंघ आहेत आणि त्यातला जास्तीत जास्त मुस्लिम बहुल जो मतदारसंघ असेल त्या ठिकाणी इम्तियाज जलील निश्चित प्रमाणे उभे राहतील आणि त्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे बरेच बदल झालेले निश्चित आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट